विद्यार्थी मित्रांनो, विस्तार सूत्रे आपण प्रकरण पाहतो, एक्सपान्शन फॉर्म्युले। आपण या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे पहिलं विस्तार सूत्र, दुसरं कंसात ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग, आणि तिसरं पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग ही विस्तार सूत्रे पाहिली आहेत। म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, सेकंड ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, अँड थर्ड इंटू फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। ही विस्तार सूत्रे पाहिल्यानंतर आज आपल्याला आयत आणि चौरस यांच्या क्षेत्रफळांच्या सहाय्याने एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी यांचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे। म्हणजेच एक्सपान एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी युजिंग फॉर्म्युले फॉर एरियाज ऑफ स्क्वेअर अँड ए रेक्टँगल। रेक्टँगल या ठिकाणी हा जो आकृतीमध्ये आयत काढलेला आहे या आयताची लांबी बाळांनो किती आहे? लांबी ही उभी लांबी ना, हां ही मोठी दिसते, ठीक आहे। किती लांबी आहे? इथून इथंपर्यंत किती आहे? ए। इथून इथंपर्यंत किती आहे? एक्स। मग ह्या दोघांची बेरीज किती झाली? एक्स। नाही बाळांनो, हा गुणाकार केला असा, समजा एक ही बाजू तीन असेल आणि ही बाजू दोन असेल, म्हणजे ए तीन असेल आणि एक्स दोन असेल, तर तीन दोन्ही सहा करणार का? हां पाच करणार। मग काय केली तर बेरीज? मग इथं बेरीज करा नका। हां ए अधिक एक्स अगदी बरोबर आहे, अरुंदी ही एक्स आहे आणि ही बी की झाली एकूण एक्स अधिक बी, अगदी बरोबर आहे। म्हणजे लांबी ए अधिक एक्स आणि रुंदी एक्स अधिक बी किंवा बी अधिक एक्स, म्हणजे एक्स अधिक ए पहिल्या कंसात एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी यांचा विस्तार आपल्याला करायचा आहे। पहा आकृतीमध्ये चिकित्सकतेनं पहा, आपण इथं चौरस तयार केलं आहे, हा छोटासा चौरस, त्याची बाजू किती आहे? हो एक्स, अगदी बरोबर आहे। इथे एक छोटा एक तयार केला आहे, त्याची लांबी काय दिसते? ए, आणि रुंदी काय दिसते? एक्स, अगदी बरोबर आहे। इथं एक आयत तयार केला, दुसरा आयत काय आहे? त्याची लांबी ए दिसते आणि रुंदी काय दिसते? बी, अगदी बरोबर आहे। इथे एक आयत तयार केला आहे, याची लांबी काय दिसते? बी, आणि रुंदी काय दिसते? एक्स, अगदी बरोबर आहे। याचे सगळे काप घेतले, हा काय आहे? चौरस। याचा काप इथं ठेवला आहे, चारे भाऊ समान आहेत का? ओके। त्यानंतर हा काप घेतलेला आहे, लांबी किती आहे? एक, आणि रुंदी किती आहे? एक्स, इथं ठेवला आहे बघा, ए लांबी आणि रुंदी एक्स, छान। आणि मध्ये बरेचित चिन्ह का टाकले? आपल्याला हे तुकडे सगळे बाजूला करायचे आणि जोडले तर काय मिळणार आहे? हाच आहेत मिळेल की नाही? अगदी बरोबर आहे, जोडणे म्हणजे बेरीज करणे, पण ना म्हणून बेरजेत चिन्ह टाकलेलं आहे। पुढं हां तिसरा आहे, या ठिकाणी याची लांबी किती आहे? बी, आणि रुंदी काय आहे? तिसरा तुकडा नाही का, लांबी बी आहे आणि रुंदी एक्स आहे, आणि चौथा तुकडा याच्या बेरजेत आहे, हा चौथा तुकडा, याची लांबी काय आहे? ए, आणि रुंदी काय आहे? बी, अगदी बरोबर आहे। मला सांगा आता या चौघांची बेरीज आपण करूया, या चौघांची बेरीज केली तर काय मिळेल आपल्याला? हो अगदी बरोबर आहे, या आपल्याला आकृतीमध्ये जो आयत आहे ज्याची लांबी एक्स अधिक ए आहे आणि रुंदी एक्स अधिक बी आहे याचं क्षेत्रफळ मिळेल। ह्या चार तुकडा आपण वेगळे केले, चला हा चौरस आहे, एक्स बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग, बरोबर आहे अगदी। मग बाजूच्या ठिकाणी एक्स घातल्याचं काय आलं? एक्स वर्ग, अगदी बरोबर आहे, छान। त्यानंतर हा दुसरा तुकडा आहे, तर लांबी काय आहे? ए, आणि रुंदी काय आहे? एक्स, आयत आहे, आयताचे क्षेत्रफळ लांबी आणि रुंदी, छानच। लांबी किती आहे? ए, आणि रुंदी किती आहे? एक्स। मग ए आणि एक्स यांचा गुणाकार? ए एक्स, अगदी छान। आधी इथं लांबी काय दिसते? बी, हा तुकडा काढलाय ना बी, आणि रुंदी काय दिसते? एक्स, छान। मग लांबी बी आणि रुंदी एक्स, क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी, हां किमती टाका, लांबी बी आणि रुंदी एक्स, बी गुणले एक्स बी एक्स, छानच। शेवट शेवटी हा तुकडा आहे पहा, त्याची लांबी ए आहे रुंदी बी आहे, लांबी ए रुंदी बी
हाँ गुणाकार गुणाकार बोला ए बी राइट बघा तुम्ही सांगितलं हित चौरस आहे एक्स वर्ग अधिक हित हा आयत आहे ए गुणिले एक्स एक्स हित तिसरा आयत आहे लांबी बी रुंदी एक्स बी एक्स अधिक हित आयत आहे लांबी ए आणि रुंदी बी ए बी राइट म्हणजे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी ह्या दोन कंसांचा विस्तार एक्स वर्ग अधिक हा ए एक्स हा पण अधिक इथं बी एक्स आणि अधिक ए बी छान अगदी बरोबर आहे करूया बेरीज मला सांगा एक्स अधिक ए पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी ह्याचा विस्तार काय आला एक्स वर्ग अधिक इथं का नाही हे जी दोन पद आहेत काय सामायिक दिसतो एक्स अगदी बरोबर हा एक्स बाहेर काढला इकडं उजवीकडं तर मागं काय राहिला हा ए आणि अधिक बी छान म्हणजे एक्स वर्ग अधिक ए अधिक बी कंसात कंसाचे बाहेर एक्स अधिक ए बी म्हणजे एक्स वर्ग आणि या ठिकाणी ए अधिक बी स्थिर पदांची बेरीज अधिक स्थिर पदांची बेरीज आणि गुणिले याला एक्स आणि अधिक स्थिर पदांचं गुणाकार ए गुणिले बी ए बी पहिल्या कंसात एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी याचा विस्तार एक्स वर्ग अधिक ए अधिक बी कंसात कंसाचे भारे एक्स अधिक ए बी व्यवस्थित समजावून घ्या व्हिडिओ एकदा ऐका डायग्राम बघा फोटोकॉपी देतो समजलं ठीक आहे धन्यवाद.